पण त्या देवीची एक ताकद आहे, ती बोलवते आणि येत राहतो. येताना मात्र मनात खूप कोल्हाल असतो की देश एका संक्रमण अवस्थेतनं जात आहे. देशामध्ये आर्थिक सामाजिक जे काय घडतंय उलाढाल झालं त्यातनं सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये घालमेल आहे. लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे, हिंडेनबर्गने अडाणींचा विषय काढलेला आहे. मग देश या संक्रमण अवस्थेतनं जात असताना काही लोक फक्त सत्ता टिकवणं आणि सत्तेसाठी तडफडणं, सत्यासाठी कोण म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुख म्हणायचे, धर्म म्हणजे काय रे, तानलेला पाणी देणं म्हणजे धर्म, भुकेलेला अन्न देणं म्हणजे धर्म आहे, बेरोजगाराला काम देणं, आदरणीय उद्धवजी छान म्हणतात हृदयात राम हाताला काम, ते सगळं सोडून फक्त सत्तेचं राजकारण. आणि आता तर कधी कधी रस्त्यात येताना केळच वाटते की आम्ही देवीच्या दर्शनाला आलो की यांची दर्शनं घ्यायला आलो, ते कोणाची असू द्या, बाजार मांडला जातो आणि ते बाजार मुंगे संध्याकाळी पण काही लोक येणार आहेत. हा बाजार मुंगेपणा कोकणातल्या लोकांनी ओळखला तर पाहिजेच, त्यांनी ओळखला होता, दाखवले त्यांनी आपलं रक्त कसं आहे ते. पण एक गोष्ट अजूनही असं वाटतं, कलियुग आहे म्हणजे म्हणतात की कळियुग आहे, काय पाहिजे नाही कळी, कळायला कळी लावलेला जात, कळीचे नारद खूप फार प्रभावी असतात. आणि म्हणून सत्याला मार्ग चोकळण्याची ताकद आम्हाला दे, सत्याचा विजय होण्याची ताकद दे, एवढंच मी तिच्याकडे मागितलं, आशीर्वाद दे, सत्याचा विजय झाला पाहिजे. चोरांच्या आळंदीला जाणारे लोक भरपूर आहेत, देवाच्या आळंदीला येणारे लोकांची संख्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.